नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आशा करतो जो ही कंटेंट आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येतोय तो तुम्ही एन्जॉय करताय, नवनवीन गोष्टी आमच्याकडून मार्केटबाबत शिकताय आणि असंच शिकत राहा, कारण आपणाला या मार्केटमध्ये सगळ्यांना मास्टर बनायचंय. मित्रांनो, आजचा व्हिडिओ पण आम्ही तुमच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ शूट केलेला आहे. बऱ्याच दिवसापासून मार्केट लाईफटाईम हायच्या आसपास आहेत सगळे, किंवा नवनवीन हाईज बनवत आहेत. मग इन्व्हेस्टमेंट करताना आता काय करावं? असे खूप सारे प्रश्न येत होते आणि ह्या प्रश्नाचं उत्तर आज आम्ही तुम्हाला देणार आहे की आत्ता काय कंडिशन्स करावी, इन्व्हेस्टमेंट करावी का नाही करावी. जी इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यामध्ये काय करावं? म्युच्युअल फंड्स असतील तुमचे, मग तुम्ही आताची करंट SIP असेल, किंवा कोणाला त्याच्यामध्ये लमसम इन्व्हेस्टमेंट करायची आहे, सगळ्या प्रश्नांची उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. पुढे जाण्यापूर्वी सांगेल की चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा, कारण अशा नवनवीन व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाहीये. सुरू करूया व्हिडिओला. मित्रांनो, एक गोष्ट मला सांगा की मार्केट नवनवीन हाय बनवते, बरेच लोक मित्रांचे यांचे स्क्रीनशॉट बघतात आणि आता आम्ही पण मागे पडलो का, इन्व्हेस्टमेंट केली का नाही, त्यांनी केली मी का नाही केली, आणि या गडबडीमध्ये काही लोक ॲग्रेसिव्ह इन्व्हेस्टमेंट करतायत. काही लोकांना प्रश्न पडतोय की आता आम्ही काय केलं पाहिजे. एक गोष्ट लक्षात ठेवा, निफ्टी, बँक निफ्टी, फिन निफ्टी असेल, सेन्सेक्स असेल, नॉर्मली सर्व इंडेक्स एक लाईफटाईम ह्याच्यावर ट्रेड करतात. म्हणजे काय तर मार्केट आत्ता एक टॉप लेवलला आहे. मग आता इथे दोन कंडिशन आहेत. जे इन्व्हेस्टर्स आहेत त्याच्यापैकी काही नवीन इन्व्हेस्टर्स असतील की ज्यांना इन्व्हेस्ट करायची आहे, असे काही लोक आहेत की ज्यांची ऑलरेडी इन्व्हेस्टमेंट आहे त्यांना ॲव्हरेजिंग करायची आहे, 3 नंबरचे असे लोक आहेत की त्यांना कन्फ्युजन आहे काय करू, याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू का जी प्रॉफिट होत आहे ते काढून घेऊ. तर सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये चर्चा करू. पहिली गोष्ट याच्यामध्ये सांगतो की जे ऑलरेडी इन्व्हेस्टेड आहे त्यांनी काय करायचं याच्यामध्ये. तर ते सांगण्यापूर्वी मी तुम्हाला सांगेल की मार्केट जे आता टॉप लेवलला येऊन बसलंय त्याची काही छोटी मोठी कारणं आधी समजून घ्या. पहिली गोष्ट काय, कोरोनानंतरची इकॉनॉमी डेव्हलपमेंट जी ॲग्रेसिव्हली झाली आहे ते सगळ्यात पहिलं कारण आहे. त्याच्यानंतर जे काही रिसेशनचं भूत ग्लोबली पाश्चिमात्य देशांवर होतं ते तेवढ्या प्रमाणामध्ये इम्पॅक्ट त्यांना नाही करत, त्यांच्या खूप मोठा काही फरक नाही पडलेला, त्याच्यामुळे त्यांच्या इकॉनॉमी सुधारतात, त्याचा इनडायरेक्ट फायदा आपण घेतोय बरोबर त्याच्यामध्ये. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, इंडियन कंपन्या करोनानंतरच्या काळामध्ये खूप जोरदार परफॉर्मन्स करतायत. ही 3 मेन रिझन आहेत, ह्यांना आता बाजूला ठेवूया. आता येतो मेन रिझनकडे की आपल्याला इथे काय करायचंय. तर पहिली गोष्ट याच्यामध्ये लक्षात ठेवा, स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय, शेवटपर्यंत टिकून राहा, कारण शेवटी काही कन्क्लुजन्स देणार आहे, ते कन्क्लुजन्स तुम्हाला वापरता येतील. तर पहिला इन्व्हेस्टर आहे की ज्याच्याकडे इन्व्हेस्टमेंट करायची आहे, तर तुम्ही इथे काय केलं पाहिजे की तुमची इन्व्हेस्टमेंट 5 पार्ट्समध्ये डिवाइड केली पाहिजे. म्हणजे तुम्हाला इथे 1 लाख रुपये इन्व्हेस्ट करायचे, तर तुम्ही 20,000 5 तुकडे करायचे त्याचे. आता हे का असं करायचं, कारण लाईफटाईम हायला रिस्क अँड रिवॉर्ड रेशो जर विचार करायला गेलं तर रिस्क जास्त राहते ॲज कम्पेअर करता रिवॉर्ड, कारण इथे करेक्शनचे चान्सेस जास्त राहतात. त्यामुळे आपण काय करायचे, 5 तुकड्यांमध्ये पैसे इन्व्हेस्ट करायचे. महत्वाची गोष्ट आहे, ते 5 तुकड्यांमधले पैसे इन्व्हेस्ट करताना काय करायचं, नवीन हाय ब्रेक केला की तिथे तुम्ही 20% टाका, त्याच्यावरती केला की पुन्हा 20% टाका, अशा प्रकारे इन्व्हेस्ट करायची आहे. परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुमचा इन्व्हेस्टमेंट बायस काय आहे हे इथे तपासून पहा. तुम्ही शॉर्ट टर्मसाठी इन्व्हेस्ट करताय की लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट करताय, हे सगळ्यात महत्वाचं असतं. जर तुम्ही शॉर्ट टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट करताय तर तुम्हाला सगळी अमाऊंट इथे इन्व्हेस्ट करायची नाहीये. ओके, नॉर्मली तुमच्या टोटल फंडच्या 20-40% अमाऊंटच स्टेप बाय स्टेप इन्व्हेस्ट करा, बाकीचा पैसा तुम्हाला इथे राखीव ठेवायचा आहे बरोबर. कारण जर शॉर्ट टर्म मध्ये रिस्क जास्त राहते, आता लॉंग टर्मचा विचार करताय तर तुम्हाला भिण्याची गरज नाहीये. लक्षात ठेवा, जरी मार्केटने इथून करेक्शन दिलं तरी जसा आता लाईफटाईम हायला आहे तशी पोझिशन तो पुन्हा येईल. नॉर्मली तुमचा बायस 3-5 वर्षापेक्षा जास्त ठेवा जर तुम्ही ते इन्व्हेस्टेड आहात तर. ओके, तर लॉंग टर्म वाल्यांसाठी काही प्रॉब्लेम नाहीये. काही फ्रॅक्शन्समध्ये तुमची जी काही अमाऊंट आहे ती डिवाइड करा आणि स्टेप बाय स्टेप त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा बरोबर मित्रांनो. तर हे झालं त्याच्यासाठी. आता ज्या लोकांना नवीन इन्व्हेस्टमेंट करायची आहे त्यांनी अंडर व्हॅल्यूड स्टॉक शोधायचे की ज्या कंपन्या पडल्यात इथून बाउन्स बॅक घेऊ शकतात. मग आता अशा खूप साऱ्या कंपन्या आहेत आणि तुम्हाला असं वाटत असेल की आता कसं आहे की ह्या व्हिडिओमध्ये मला त्यांची नावं देता येणार नाहीत, लेंदी व्हिडिओ होऊन जाईल. तर तुम्हाला असे काही सेक्टर शोधायचे आहेत अंडर व्हॅल्यूड आहेत की खूप सारे पडलेत, तर याची तुम्हाला नावं पाहिजे असेल तर अंडर व्हॅल्यूड स्टॉक्स असा मेसेज करा. पुढच्या शनिवारी आम्ही त्याच्यावर व्हिडिओ बनवू जर तुमच्या 100 पेक्षा जास्त कमेंट आल्या तर. आता मित्रांनो, तुम्ही आता अंडर व्हॅल्यूड स्टॉक्स आणि अंडर व्हॅल्यूड सेक्टर शोधायचे की तिथे ह्या लोकांनी पैसे इन्व्हेस्ट करायचे की जे फर्स्ट टाइम इन्व्हेस्ट करतायत,
कारण फर्स्ट टाइम इन्व्हेस्टरने टॉपलाईन इन्व्हेस्ट करणं रिस्की राहू शकतं. जर मार्केटने करेक्शन दिलं तर तो पहिल्याच ह्याच्यामध्ये निगेटिव्ह होऊ शकतो मार्केटविषयी. आता ही झाली गोष्ट. आता त्याच्यानंतर तीन नंबरचा प्रकार असतो, इन्व्हेस्टमेंट करू का नको, पैसे आहेत परंतु कळत नाहीये का प्रॉफिट बुकिंग करू. जर तुमच्याकडे जे पण स्टॉक्स आहेत ते जर ए ग्रेडचे स्टॉक्स आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला नॉर्मली 50-60% जास्त प्रॉफिट होतोय, तर मला असं वाटतं की इथे 40-50% प्रॉफिट बुक करायला हरकत नाहीये त्यांच्या लाईफटाईम हायच्या लेवलला. ओके, किंवा तुम्ही तिथे आरएसआयचं टेक्निक पण वापरू शकता जे तुम्हाला मी इथे शिकवलंय त्याप्रमाणे. आता हे समजलं तुम्हाला की काय कुठले कुठले कंडिशन्स करायचे. मग बऱ्याच जणांना प्रश्न असेल की एसआयपी आणि म्युच्युअल फंड ह्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, तर ते पण मी तुम्हाला कन्क्लुजन मध्ये सांगेल की कशा प्रकारे एसआयपी आणि म्युच्युअल फंडाची आपल्याला ऍक्शन घ्यायची आहे. बरोबर मित्रांनो, तर ह्या कंडिशन्स आपण पाहिल्या की तीन प्रकारचे इन्व्हेस्टर्स आहेत, यांना आत्ताच्या कंडिशनला काय करायचे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, आत्ताच्या कंडिशनला प्रत्येकाने काय करायचे, तर प्रत्येकाने एक ब्रीद अनालिसिस करायचं. ब्रीद अनालिसिस म्हणजे काय असतं याच्यामध्ये, तर नॉर्मली आत्ताचे जे काही टॉप 5 स्टॉक्स आहेत त्यांचं एक नॉर्मली अनालिसिस करायचं. कारण इंडेक्स त्यावेळीच पळणार आहे की ज्यावेळी ह्या पहिल्या टॉप 10 पळतील. आत्ताच्या कंडिशनला तुम्ही पाहायला गेलं तर निफ्टी बँक निफ्टी लाईफटाईम हायला आहेत, परंतु बऱ्याच लार्ज कॅप किंवा बऱ्याच टॉपच्या कंपन्या अजून लाईफटाईम हाय पासून थोड्या लांब आहेत. तुम्ही जर स्क्रीनवर पाहायला गेले तर रिलायन्स आहे याच्यामध्ये, ओके, तो अजून लाईफटाईम हाय पासून थोडा लांबच आहे. एचडीएफसी बँक थोडा लाईफटाईम हायच्या जवळ आहे, परंतु टीसीएस आहे त्याचा चार्ट पहा स्क्रीनवर, इन्फोसिस आहे, आयटीसी आहे, कोटक बँक आहे, आयसीआयसीआय बँक आहे, हे नॉर्मली त्यांच्या अजून लाईफटाईम हाय पासून लांब आहेत. थोडे काही स्टॉक जवळ आहेत, निम्मे स्टॉक्स 1-2 स्टॉक फक्त लाईफटाईम हायच्या जवळ आहेत. याचा अर्थ काय, ह्या स्टॉक्समध्ये अजून कॅपॅसिटी आहे वरती जाण्याची, आणि हे जर वरती जात आहेत तर तुम्हाला आणखीन रॅली मिळू शकते, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, नॅसडॅक आणि डाऊ जोन्स स्क्रीनवर बघा, बऱ्याच दिवसापासून एका रेंजमध्ये ते ट्रेड करत आहेत आणि एका रेजिस्टन्स लाईनपाशी आहेत. जर डाऊ आणि नॅसडॅक यांनी त्यांची रेजिस्टन्स लाईन ब्रेक केली की जो एक स्ट्रॉंग ब्रेकआउट असेल, तर अमेरिकन मार्केट जोरदार रॅली देतील, त्याचा इनडायरेक्ट इम्पॅक्ट इंडियन मार्केटवर पडेल. कारण ते असंही बुलिशच आहे, म्हणजे इथून एक नवीन रॅली चालू करेल मार्केट. बरोबर, तर त्या कंडिशनला तुम्हाला अग्रेसिव्ह म्हणजे जी काय अमाऊंट आपण टप्प्याटप्प्याने इन्व्हेस्टमेंट करतोय त्याचा फायदा घेता येईल, आणि जी काय 50% अमाऊंट आपण आत्ता प्रॉफिट बुक करतोय राहिलेली 50% अमाऊंट तिथेही काढून घेता येईल. आता ही झाली एक सिनेरिओ 1. सिनेरिओ 2, जर मार्केट इथून करेक्शन मध्ये गेलं तर कंडिशन काय, चान्सेस आहेत का, तर नक्कीच चान्सेस आहेत. जेवढे चान्सेस इथून वरती जाण्याचे तेवढे चान्सेस खालती पण येण्याचे, कारण असंही टॉपला बसलोय आपण. तर जर मी जी काही ट्रेंडलाईन्स तुम्हाला काढून दाखवतो टेलिग्रामवर, तर त्यासाठी टेलिग्राम पण कनेक्टेड करून ठेवा आमचा, कारण तिथे काही लाईन्स वगैरे आम्ही अपडेट्स वगैरे इथल्या युट्यूब प्रमाणेच देत असतो. तर जेव्हाही मार्केट करेक्शनमध्ये येईल ती कॅन्डल बनली की आपण त्याच्यामध्ये प्रॉफिट बुक करून थोडंफार बाहेर पडणं उचित राहील, परंतु अजून नको कुठलंही कन्फर्मेशन स्ट्रॉंग सेलिंगचं मार्केटमध्ये बनडेल नाही. छोटे मोठे करेक्शन येत राहतील त्याला भेण्याची गरज नाहीये. बरोबर, आता त्याच्यानंतर ना मेन फंडा येतो याच्यामध्ये की ओव्हर व्हॅल्यूड काय वाटतंय. जर आत्ताच्या कंडिशनला मार्केटचा पीई रेशो आणि मार्केटचा बीयर रेशो जर पाहिला तर तो दाखवतो की मार्केट थोडं ओव्हर व्हॅल्यूड आहे. मग ही थोडी एक गोष्ट आहे की थोडं कॉशन आहे, म्हणजे कसं असतं, अग्रेसिव्ह पण असणं गरजेचं आहे विथ कॉशन, म्हणजे स्टॉप लॉस असणं गरजेचं आहे इथे तुमच्या प्रत्येक पोझिशन्सला. बरोबर, तर हा रेशो ओव्हर व्हॅल्यूड दाखवतोय, म्हणजे इथे थोडी थोडी इन्व्हेस्टमेंटच कामाला येते. आता मित्रांनो, एका कन्क्लुजनवर येतो की आत्ताच्या कंडिशनला काय करायचंय. तर पहिली गोष्ट कन्क्लुजन मध्ये सांगतो, बरेच एसआयपी वाले किंवा जे म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर्स आहेत त्यांना पण इथे प्रश्न पडतोय. तर मार्केट टॉपला आहे, लमसम इन्व्हेस्टमेंट इथे करणं थोडं रिस्की राहू शकतं. बरोबर, म्हणजे काय, तर सगळेच सेक्टर टॉपला नाहीत, काही सेक्टर अंडर व्हॅल्यूड पण आहेत आत्ताच्या कंडिशनला. असे सेक्टर शोधा. एसआयपी चालू आहे तर एसआयपी बंद करू नका, लाईफटाईम हायला पण तुम्ही कंटिन्यू चालूच ठेवायची. एसआयपी मध्ये कुठलाही खंड पडून देऊ नका. आणि असे कुठले सेक्टर्स आहेत की जे पडलेत, कुठले फंड आहेत की ते अजून चांगले परफॉर्म नाहीत करत, हे जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. कारण म्युच्युअल फंडामध्ये A to Z सोल्युशन्स आम्ही प्रोव्हाइड करत असतो, जिथे तुमचं पूर्णपणे गुंतवणुकीचं नियोजन आम्ही आमच्याकडून करून देत असतो. योग्य फंड्स, योग्य एसआयपी, योग्य लमसम कधी करावी हे सगळं तुम्हाला फ्रीमध्ये आमच्याकडून मिळेल. त्याच्यासाठी 70 तुमचा जो नंबर आहे खाली दिलेला आम्ही, त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा आणि आमच्या टीमशी संपर्क साधा. ओके, 70 52 90 90 हा आमचा नंबर आहे याच्यामध्ये. आता मित्रांनो, हे
समजलं त्याच्यानंतर पुढच्या मुद्द्याकडे येतो. लक्षात ठेवा, महत्वाची गोष्ट काय की आत्ताच्या कंडिशनला ऍग्रेसिव्हली कन्क्लुजन मध्ये तुम्हाला सांगतोय की ऍग्रेसिव्हली इन्व्हेस्टमेंट करू नका. ओके, थोडं असते कदम करा परंतु थांबायचं नाहीये. फक्त जर 1 लाख इन्व्हेस्ट करायचे त्यातले 30 ते 40 हजार 60 हजार बॅकअपला ठेवा. इनकेस खाली आला तर ऍव्हरेज करायला पैसे राहतील. जे ऑलरेडी प्रॉफिटमध्ये जिथे पण लाईफ टाईम हाय टेस्ट करून ब्रेकआउट दिला तरच थांबा. मोस्टली डबल टॉप करून जर स्टॉक खाली येत आहे तर 20%, 40%, 60% ज्याप्रमाणे कॅन्डल फॉर्मेशन होतात त्याप्रमाणे प्रॉफिट बुक करा. कारण प्रत्येक स्टॉकचं कॅन्डल किंवा प्राईस ॲक्शन वेगळी असू शकते. कारण मी आत्ता जो फंडा सांगतोय तो प्रत्येक स्टॉकला वेगवेगळ्या प्रकारे काम करणार आहे. आणि हे जर प्राईस ॲक्शन तुम्हाला डिटेलमध्ये शिकायची आहे, कसे चांगले स्टॉक निवडायचे, कुठे एंट्री मारायची, तर तुम्ही यूट्यूब पहिल्यांदा फॉलो करायचं आहे किंवा आमचं ॲडव्हान्स जॉईन करा. ॲडव्हान्स कोर्समध्ये ह्या सगळ्या गोष्टी इन डिटेलमध्ये आम्ही तुम्हाला शिकवणार आहे. तर मित्रांनो, आशा करतो तुम्हाला समजलं असेल की लाईफ टाईम हाय आहे, काय करायचंय, कशा पद्धतीने इन्व्हेस्ट करायची आहे. आणि मी एकच सांगेल की मार्केट किती जरी खाली पडलं तरी ते शेवटी वरच्या दिशेनेच जाणार आहे. ओके, तर त्यामुळे भिण्याची गरज नाही इथे कुठलीही लॉंग टर्म इन्व्हेस्टरला. शॉर्ट टर्म इन्व्हेस्टरना थोडं कॉशन ठेवून गाडी चालवायची आहे. इथे तुमची गाडी फुल स्पीडने चालू नका, एवढंच आम्ही याच्यामध्ये सांगू शकतो. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. आणि ज्यांनाही पूर्ण गुंतवणुकीचं नियोजन करायचं असेल त्यांनी अवश्य आजच आमच्या अकॅडमीला संपर्क साधा. 88 280 90 90 यावर कोर्सेस असतील, म्युच्युअल फंड असतील किंवा डिमॅट असेल, सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला याच्यामध्ये वन स्पॉट सोल्युशन देतो. थांबतो इथे मित्रांनो, पुन्हा भेटूया असंच एका इंटरेस्टिंग व्हिडिओसह. धन्यवाद.